बेहदची परम शांती। बापूजींच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहू सुप्रीम कल्की अवतार भाग एक। सद्यस्थितीत धरतीवरील वायुमंडळ बघता प्रत्येक जण कल्की अवताराची आतुरतेने प्रतीक्षा करतायत, तेव्हा बेहदचे बापूजी निरूपण करत आहेत की सुप्रीम कल्की अवतारामध्ये जी मनरूपी कल्की अवताराची माहिती आहे ती केवळ रूपकात्मक किंवा उदाहरण आहे। भगवान हे सर्वोच्च परमात्म्याचे एक रूप आहे आणि हे पांढऱ्या शुभ्र घोड्याचे वर्णन आहे। ते निर्मळ आणि स्वच्छ मनाचे द्योतक आहे आणि भगवान कल्की हे परमज्ञान स्वरूप आहेत। जरी ते एक साधारण मनुष्याप्रमाणे दिसत असतील व राहत असतील, तरीही त्यांच्या बुद्धीमध्ये परमज्ञान भरून राहिलेले आहे। म्हणूनच कल्की अवतार व त्याचा घोडा दोघेही पांढरे शुभ्र दाखवले जातात व ते विश्वाचा विनाश नाही तर विश्व परिवर्तनासाठी अवतार घेऊन येतील। पांढऱ्या शुभ्र वर्णाचा अजून एक अर्थ होतो की जे रंजले गांजलेले व आयुष्यात आपल्या कर्मबंधनांना कंटाळलेले असतील त्यांना मुक्ती आणि जीवनमुक्ती कल्की भगवान देतील। परमज्ञानी कल्की भगवान योगबलाद्वारे सर्व जीवांचे मन व बुद्धी परिवर्तन करून त्यांच्या मनाला सकारात्मकता, परमशांती, मुक्ती व जीवनमुक्ती देतील। पांढरा शुभ्र रंग याचा अर्थ कल्की भगवान सर्वांना परमसुख व परमशांती देतील। तसेच कल्की भगवान यांच्या हातात तलवार पण दाखवलेली आहे, ही परमज्ञानरूपी तलवार आहे। या पृथ्वीवर व पृथ्वीच्या वरती 200 किलोमीटरवर वातावरण जे स्थूल जगत आहे व त्यामध्ये मनुष्य आत्मे व सूक्ष्म आत्मे राहतात, त्या सर्वांना परमज्ञानाद्वारे बुद्धी परिवर्तन करून कल्की भगवान सर्वांना आत्मपरीक्षण करायला सांगतील आणि ते आत्मे बघतील की मी कोणत्या श्रेणीचा आत्मा आहे, त्यानुसार प्रत्येक आत्मा स्वपरिवर्तन करेल। अशा प्रकारे परमज्ञान व परमप्रकाशाचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून तलवारीच्या सहाय्याने कल्की भगवान बेहदच्या आत्म्यांच्याकडून विश्व परिवर्तन घडवून आणतील। आज सर्व दिशांनी असणारे हिंदू जनमानस कल्की अवताराचा विचार करत आहेत की आता सर्वत्र पापाचार वाढल्यामुळे गीतेच्या वचनानुसार जर कल्की अवतार प्रकट झाले तर ते कोण असतील? साधारण मनुष्य असेल की देवाचा अवतार असेल? तर तो कसा असेल? आपण त्याला कसे काय ओळखू? त्याच्याकडे अशी कोणती शक्ती असेल की तो या पृथ्वीचा उद्धार करेल? म्हणूनच हा व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या ध्यानात येईल की कल्की अवतार हा सर्वोच्च परमात्मा त्याचा अवतार असेल, जो या अमर्याद विश्वाचा मालक असेल। त्याच्याजवळ विश्वाच्या आदी, मध्य, अंत यांचे ज्ञान असेल। हे अमर्याद विश्व किती मोठं आहे! आपली ही एक सूर्यमाला म्हणजे ब्रह्मांड, गॅलेक्सी म्हणजे महाब्रह्मांड, युनिव्हर्स म्हणजे परम महाब्रह्मांड, यांच्याही पुढं जाऊन बहुविश्व व अनंत कोटी महाब्रह्मांड असं म्हटलं जातं। आता याच्याही पुढं जाऊन आपण अनंत कोटी ब्रह्मांड कसे तयार होतात ते पाहूया। मल्टीवर्सच्या वरती अमर्याद याची दुनिया आहे, तिला बेहदचे विश्व किंवा बेहदच्या कलेचे महाब्रह्मांड असे म्हणतात। बेहदच्या कलेच्या महाब्रह्मांडात कोण कोण असतं, तिथे काय काय होतं आणि कसं होतं ते आता आपण पाहूया। सर्वोच्च परमात्मा हाच बेहदच्या ब्रह्मांडाचा निर्माता आणि मालक सुद्धा आहे आणि त्यापेक्षा शक्तिशाली दुसरं कुणी सुद्धा नाही। तो साधारण मनुष्य रूपात येतो पण त्याच्या आत्म्यामध्ये त्या बेहदच्या ज्ञानाचं रेकॉर्डिंग सोबत असतं। तो सर्वोच्च परमात्मा जेव्हा हे ज्ञान सतत सर्वत्र पसरवतात तेव्हा त्याला ज्ञानाच्या आधारे आपण ओळखू शकतो। कल्की अवताराची आज लोक वाट पाहत आहेत, त्यात बहुतांशी हिंदू आहेत, जे केवळ ज्ञानाद्वारे कल्की अवतार जाणून घेऊ शकतात। श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेलं आहे की तुम्ही मला जप, तप, ज्ञान व योगाद्वारे नाही तर केवळ ज्ञानाद्वारे जाणून घेऊ शकणार आहात। म्हणूनच ज्ञानी आत्मा मला विशेष प्रिय आहे। आजचा हा जो काळ आहे त्यातील शाळा, कॉलेज, अभ्यास आहे, त्या अभ्यासक्रमातील किती लोक गांभीर्याने अभ्यास करतात पण त्याचा आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी किती उपयोग आहे हे तो आत्माच ठरवतो। मी तुम्हाला जो अभ्यास शिकवतो तो अलौकिक, पारलौकिक याहूनही श्रेष्ठ असे सर्वोच्च बेहदचे ज्ञान आहे। बेहदचे विश्व का तयार झाले, कसे तयार झाले, कुणी तयार केले, या सोलर सिस्टमचा निर्माता
शिव महाब्रह्मांडाचा महाशिव, परम महाशिव, विष्णू महाविष्णू, परम महाविष्णू, ब्रह्मा महाब्रह्मा, तसेच शक्ती महाशक्ती, परम महाशक्ती, हे सर्व व्हिडिओज मी बनवलेले आहेत। ते खास तुम्हाला नॉलेज मिळावं यासाठी आहेत, ते तुम्ही नक्की ऐका आणि पहा। कल्की भगवान जेव्हा येतील तेव्हा त्यांच्याकडे परिपूर्ण ज्ञान असेल, आजच्या विश्वाचे सर्व ज्ञान असेल, वेळेचे पण ज्ञान असेल। तसेच एका ब्रह्मांडाची आयुर्मर्यादा ब्रह्माचे 100 वर्ष असतील, तसेच ब्रह्माचा 1 दिवस म्हणजे 1000 चतुर्युग म्हणजे 4 वेळा सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुगाचे 1000 वेळा चक्कर। हे कलियुग 432,000 वर्षांचे असते। 1 चतुर्युग म्हणजे 43,20,000 वर्षे, कारण कलियुगाच्या 2 पट त्रेतायुग, कलियुगाच्या 3 पट द्वापारयुग, कलियुगाच्या 4 पट सत्ययुग असते। धरतीवर 1000 चतुर्युग झाले असता 14 मन्वंतर म्हटले जाते आणि एका मन्वंतरामध्ये 71 युगांतर असतात। 4 युग एकदा फिरून गेल्यानंतर युगांतर म्हणतात। म्हणूनच अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलय, महाकल्पप्रलय सर्वच काळानुसार होत असते। प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भूलोकाच्या वरती 7 लोक असतात। भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शिवपुरी आणि परमधाम, आणि धरतीच्या खाली 7 पाताळ लोक असतात। हे एका ब्रह्मांडाचे ज्ञान आहे। महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सी म्हणजेच आकाशगंगेचे ज्ञान, त्याच्या निर्मात्याचे ज्ञान, तर हे सर्व सर्वोच्च ज्ञान आहे। या ज्ञानाद्वारे बेहदचे विश्व परिवर्तन करायचे आहे आणि बेहदच्या विश्वाचे परिवर्तन करण्यासाठी तो सर्वोच्च परमात्मा हे सर्व अवलोकन करण्यासाठी धरतीवर आलेला आहे। तो बेहदचा सर्वोच्च सर्व सत्ताधीशाचा अवतार आहे। एक ब्रह्मांड नाही, महाब्रह्मांड नाही, युनिवर्स नाही, मल्टिवर्स नाही, तर बेहदच्या विश्वाचा तो मालक आहे। तो सर्वोच्च परमात्मा आहे। त्या सर्वोच्च परमात्म्याकडे ज्ञानाचा अफाट खजिना आहे आणि त्या ज्ञानाच्या आधारे त्यांना आपण ओळखू शकतो। तसेच त्या परमात्म्याकडे योग शक्ती पण आहे आणि त्या विशेष बेहदच्या आत्म्याच्या स्वपरिवर्तनाची हा सर्वोच्च परमात्मा प्रतीक्षा करत आहे। त्या बेहदच्या 108, 1008, 16,000 आणि 9 लाख आत्मे आहेत। त्यापैकी 108 आणि 1008 बेहदच्या कलेची संपूर्ण शक्ती असलेले आत्मे आहेत। त्यांना शोधून आदि, मध्य आणि अंत यांचे सर्व ज्ञान देऊन, बेहदचे परमज्ञान देऊन, बेहदच्या केवळ 108 व 1008 योगाद्वारे सृष्टीचे परिवर्तन करतील। तो सर्वोच्च परमात्मा त्यांना परमतत्वांमध्ये परिवर्तित करेल। मृत्यू काला अनंत काळासाठी अमर लोकामध्ये परिवर्तित करेल। तसेच सोलर सिस्टम म्हणजे एक ब्रह्मांड, गॅलेक्सी, युनिवर्स, बहुविश्व यांना सुद्धा परमतत्वांमध्ये परिवर्तित करून बेहदचे अजर व अमर लोक तो बनवणार आहे। तसेच अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलय, महाकल्पप्रलय हे सर्व बंद होऊन सर्वत्र लोक, परलोक आणि अविनाशी परमधाम बनतील। सर्वत्र केवळ अविनाशी परमधाम पसरेल आणि केवळ बेहदच्या आत्म्यांना आत्मस्वरूप होऊन स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन करावे लागेल। म्हणूनच कल्की अवताराबद्दल जी आज हिंदूंमध्ये चर्चा होत आहे, तसेच ख्रिश्चन जजमेंट डेबद्दल आणि मुसलमान कयामतच्या दिवसाबद्दल बोलत आहेत, ते सर्व एकच आहे। हे सर्व बेहदचे आत्मे आहेत। ते ज्या दिवशी योग बलाद्वारे स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन करतील, त्या दिवशी 5 तत्वातून परमतत्वामध्ये विश्व परिवर्तन होईल। संपूर्ण बेहदच्या सृष्टीचे परिवर्तन होईल। हे सर्व तुम्ही बेहदच्या ज्ञानाद्वारे समजून घेऊ शकता। म्हणूनच हे बेहदचे ज्ञान परत परत ऐका आणि सत्य ज्ञान ओळखा आणि त्या योगे तुम्हाला स्वतःची ओळख होईल आणि अखेरच्या क्षणी तर सर्वांना साक्षात्कार याद्वारे ओळख पटवली जाईलच। पण गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानी आत्मा त्या सर्वोच्च परमात्म्याला विशेष प्रिय आहे। म्हणूनच अशा आत्म्यांकडूनच स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन घडवायचे आहे। ब्रह्माकुमारी संस्थेत सांगतात ना की बेहदचे पिता बेहदच्या मुलांशी बेहदच्या गप्पा मारतात किंवा बेहदचे हितगुज करतात। ते पण सांगतात की बेहदचे पिता आले आहेत
पण ते बेहदचे पिता शिव बाबा समजतात, त्यामुळे ते निराकार शिवाला सर्वोच्च परमात्मा समजतात। म्हणूनच त्यांच्याकडून ज्ञानाची चूक झाल्यामुळे त्यांची वास्तविक रूपाने प्रगती होत नाही आणि त्यांच्याजवळ प्रत्येक वाणीत गॉड रेज वाणी सांगितलेली जाते। त्यात बेहदचे पिता, बेहदचे बच्चे पण संकुचित बुद्धीने ते अजूनही निराकार निराकार असे म्हणत आहेत। साकारी रूपात मी स्वयं आलो आहे असा उल्लेख पण वाणीत आला असून सुद्धा बेहदचे पिता साकारी स्वयं येऊन ज्ञान शिकवतात याचा पण उल्लेख आलेला आहे, पण त्यांचे अजूनही डोळे उघडलेले नाहीत। कदाचित यातले काही बेहदचे बच्चे नसतील सुद्धा। अहमदाबाद सर्व सेंटरचे बीज रूप आणि आत्म्याशी कनेक्शन अर्थात योग असे म्हटलेले आहे वाणीमध्ये। तर बेहद विश्वाचा बीज रूप कोण? तर ज्याच्याकडे ते बेहदचे परमज्ञान आहे, जो विश्वाचा आदि मध्य आणि अंत यांचा ज्ञान देतात, हे सर्व वाणीमध्ये होते। पण त्यामध्ये बदल केल्यामुळे बेहदचे पिता यांचा अभ्यास शिकवतात हा मुद्दा बीकेवाले विसरले आहेत। बेहदची परम शांती। या व्हिडिओच्या मूळ हिंदी व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की पहा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते। बेहदची परम शांती। बेहद की परम शांति सोचो बोलो परम शांति। Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की पर